जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार सुनील मेंढे यांनी 4 ऑगस्ट 2020 रोजी लाखांदूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांसोबत विविध गावी भेट देऊन बैठक घेतली. संघटनात्मक पातळीवर झालेल्या या बैठकीत जनतेच्या विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. कार्यकर्त्यांशी मनमोकळेपणे संवाद साधताना सर्वांना एकजुटीने पक्षवाढीच्या कामास लागण्याचे आवाहन त्यांनी केले. या प्रसंगी बोलताना मनरेगाची कामे, धानाचा बोनस, दुधाला मिळणारा भाव, राम मंदिर निर्माणाचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ह्या सगळ्या आपल्या जमेच्या बाजू आहेत. तसेच राज्यात जरी आपली सत्ता नसली तरी मागील 5 वर्षात भाजपाने केलेली विकास कामे व समाज उपयोगी निर्णय जनतेपर्यंत पोहोचवल्यास आपल्याला निवडणुका जिंकणे अवघड नाही असे खासदार मेंढे म्हणाले. कोदामेंडी गावात झालेल्या बैठकीत भटक्या विमुक्त्यांच्या समस्यांबद्दल चर्चा करण्यात आली. त्या समस्या सोडवण्यासाठी व पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्व शक्तीनिशी प्रयत्न करेन असे आवाहन खासदार मेंढे यांनी समाज बांधवांना दिले. या दौऱ्यात खासदार मेंढे यांनी दिगोरी, सोनी, कोदामेंडी व विश्रामगृह लाखांदूर येथे कार्यकर्त्या समवेत भेटी दिल्या. तसेच आज होणाऱ्या राम मंदिरच्या भूमिपूजना प्रत्यर्थ भव्य दिव्य असा सोहळा गावागावात साजरा करण्याचेही आवाहन त्यांनी केले. या प्रसंगी माजी आमदार बाळाभाऊ काशीवार, तालुका अध्यक्ष विनोद ठाकरे, नरेश खरकाटे, अविनाश ब्राह्मणकर, गोपीचंद भेंडारकर, माधुरी हुकरे, प्रल्हाद देशमुख, सुनील भोते, वसंता एंजिलवार, डॉक्टर हत्तीमारे, हरगोविंद नकाते, प्रल्हाद नकाते, पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते. बीएस क्राइम इंडिया न्यूज च्या रोजच्या ताज्या बातम्यांकरिता यूट्यूब, वेबसाइट, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम वर व्हिडिओला लाइक, कमेंट आणि शेअर करा. तसेच यूट्यूब वर आमच्या बातम्या पाहण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. सोबतच गुगल प्ले स्टोर वरून बीएस क्राइम इंडिया न्यूज ऍपला डाउनलोड करून रोजच्या ताज्या बातम्यांकरिता आमच्याशी जुळून रहा.